एक 10वी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी, वडिलांचं छत्र हरपलेलं, आई दुसऱ्याच्या घरात स्वयंपाक काम करते, यातून मिळणारं उत्पन्न तुटपुंजे। तिला पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षात प्रवेश घ्यायचा होता। फीची रक्कम होती 32,000। तेवढी रक्कम तर जवळ नव्हती, तेवढ्या रकमेची जुळवाजुळव करणंही अशक्य होतं। त्या विद्यार्थिनीची फी भरण्याची अडचण कसबा गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्या निदर्शनास आली। त्यांनी ही बाब राजशेखर बुरकुले यांच्या निदर्शनास आणून दिली। तेव्हा ते त्यांचे उद्योजक मित्र आणि त्यांचे आणखी एक मित्र अशा दोघांना ही बाब सांगताच त्यांनी तात्काळ त्या विद्यार्थिनीची 32,000 रुपयांची शिष्यवृत्ती बुरकुले यांच्याकडे सुपूर्त केली। व विशेष म्हणजे याच वेळी आमचं नाव कुठेही उघड करू नका असं सांगत मनाचा मोठेपणा दाखविला। ते जे दोन दाते आहेत त्यांचे विशेष मला आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी तात्काळ ते जे मुलीची परिस्थिती ऐकून त्यांनी समाजातल्या खरंच एका विद्यार्थिनीला गरज आहे हे ओळखून ते मदत करण्यास तयार झाले। आणि नुसतं तयार नाही झाले तर ते दान म्हणजे जे मदत जे करू लागलेत ते आर्थिक, त्याबाबत त्यांनी आमची नावं गुप्त ठेवावी अशी त्यांनी अट घालूनच मदत केली। वीरशैव विजन या संस्थेचे माननीय गुरुकुल सर अनेक वर्षापासून ते एक कार्यक्रम राबवतात, गरजू मुलांना आपल्या संस्थेमार्फत त्यांचे जे काही शैक्षणिक शुल्क आहे ते देण्याचा प्रयत्न करतात। आणि या कार्यक्रमातून अनेक मुली आणि मुलं देखील हे आज चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि त्याला प्रोत्साहन श्री गुरुकुले सरांनी खूप चांगल्या प्रमाणे दिलेलं आहे। श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक प्रमोद शिवगंडे यांच्याकडे फीची 32,000 रक्कम सुपूर्त केली। या प्रसंगी राजशेखर बुरकुले, प्राध्यापक अतुल कंदले, प्राध्यापक संघप्रकाश व्यास, बिपिन मायकल, चेतन लिगाडे आदी उपस्थित होते।